नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते कार्तिकी एकादशीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छाही देते याचबरोबर तुलसी विवाहाला आज प्रारंभ होतो आहे आणि त्याचबरोबर चातुर्मास समाप्ती होते तुलसी विवाह प्रारंभ किंवा लग्न सरायचे हे दिवस सुरू झाले म्हणजे एका वेगळ्या पर्वाची ही नांदी असते पण त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट घडती आहे ते म्हणजे भारतीय अर्थक्षेत्राच्या क्षितिशावरती सध्या नव्या पर्वाचे पडघम वाचतात जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा भारत हा विकसनशील देश आहे विकसनशील देशामध्ये प्रगती बदल हे परवलीचे शब्द आहेत असं म्हणत असताना आपला देश या परवलीच्या शब्दांना घेऊन बदल घडवण्यामध्ये अग्रेसर असलेलं एक राष्ट्र आहे असं आपण सगळे अभिमानाने म्हणू शकतो याचं कारण आपण सगळेच जाणतो बदल ही गोष्ट लक्षात घेत माननीय प्रधानमंत्र्यांनी एक घोषणा केली आहे आणि त्या दृष्टिकोनातून पाचशे आणि दोन हजार रुपयाच्या नवीन नोटा या चलनामध्ये आलेल्या आहेत या नोटा चलनामध्ये येत असताना पूर्वी असलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा या चलनामधनं कमी करण्यात आलेल्या आहेत आणि आपण सगळेजण या घडणाऱ्या वेगळ्या घटनेचे साक्षीदार आहोत या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना एक प्रकर्षाने गोष्ट जाणवते ती म्हणजे हा बदलच जो घडतो आहे यापूर्वी सुद्धा नोटा चलनामध्ये येणं किंवा चलनामधन कमी होणं या गोष्टी घडलेल्या आहेत पण यावेळी नेमकं असं काय घडलेलं आहे या घटनेचे नेमके कंगोटे काय आहेत जेणेकरून आपल्या सगळ्यांना त्याविषयी औत्सुक्य तर आहेच आहे पण काही प्रमाणामध्ये नको तिथे एक वेगळी काही घिसाडघाई झालेली दिसते का असं घडतं आहे अशा पद्धतीची एखादी अर्थव्यवस्था एखादं मोठा सरकार हे निर्णय घेत असतो लोकशाहीमध्ये हा निर्णय अंमलामध्ये येत असतो त्या पार्श्वभूमीवरती बघत असताना गोंधळण्याचं बावरून जाण्याचं आणि घेसाळघाई करण्याचं काही कारण आहे का सगळ्या गोष्टींबाबत आज आपण अतिशय मुला मुळापासून पूर्ण ते पूर्णपर्यंत विचार करणार आहोत या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळे कप्पे काय आहेत तुमच्या आमच्या मनातल्या शंका काय आहेत या सगळ्याचं समाधान करण्यासाठी हा जनजागृती पण विशेष भाग आहे आणि यासाठी मार्गदर्शन करण्याची अतिशय दोन तज्ञ मंडळींना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांची ओळख करून घेऊया भूषण लघा सर आणि विश्वास उठगी नमस्कार सर आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते आपले तज्ञ भूषण लघाटे सर यांच्याविषयी सांगायचं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर म्हणून सर कार्यरत आहेत डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंट अर्थात मुद्रा प्रबंधक विभागामध्ये सर काम करतात आपले दुसरे पाहुणे आहेत विश्वास उटकी विश्वास उटकी सरांविषयी सांगायचं म्हणजे ऑल इंडिया बँक असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे ते जनरल सेक्रेटरी आहेत आज दोघांकडनं आपण जाणून घेणार आहोत की नोटा बदल नेमका काय आहे आपण कशा पद्धतीने करणार आहोत विषय काय आहे आपल्याला माहिती आहे बघून घ्या चटकन आजचा आपला विषय आहे बदलत चलन जनजागृती संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या ते आहेत असे दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईल वरून संपर्क साधताना शून्य बावीस हा एसटीडी कोड आहे छोटीशी विनंती प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत जेव्हा आपण म्हणतोय अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी बदलदायक घटना घडलेली आहे नेमकं काय आहे माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्या देशाला उद्देशून जे भाषण केलेलं आहे त्याची ध्वनिचित्रफीत आपण चटकन बघूया घटना काय घडलेली आहे त्याचा एक पटकन आढावा घेऊया और भाइयों देश को भ्रष्टाचार और काले धन रूपी दिमक से मुक्त कराने के लिए एक और सख्त कदम उठाना जरूरी हो गया है देशवासियों को कम से कम तकलीफ का सामना करना पड़े इसके लिए हमने कुछ व्यवस्था की है 500 और एक हजार रुपये के पुराने नोट 10 नवंबर से लेकर 30 दिसंबर 2016 तक आप अपने बैंक या डाकघर पोस्ट ऑफिस के खाते में जमा करवा सकते हैं आपके पास लगभग 50 दिनों का समय है अतः नोट जमा करने के लिए आपको तफ्री करने की कोई नहीं है अतिशय नेमकेपणाने नेम मुद्दे आपल्या समोर उलगडलेले आहेत पन्नास दिवसांचा कालावधी आहे अफरात अफरी करण्याची काहीही आवश्यकता नाही भूषण लघाटे सर तुमच्याकडे आधी येईल कि मुळात हे नेमके मुद्दे असताना सुद्धा एक वेगळाच हाहाकार माजलाय का नेमकं काय घडलेलं का आहे आता मुळात हा डिसिजन हा सरकारने घेतला आहे तो तीन गोष्टींकरता घेतला आहे की फेक इंडियन करन्सी नोट्स या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चलनात होत्या तसंच ह्या ज्या नोटा होत्या फेक करन्सी नोट्स त्या बऱ्याचशा टेरर फंडिंगकरता पण वापरल्या जातात जात होत्या ब्लॅक मनीला पण आळा घालण्याकरता ह्या ह्या नोटा वापर म्हणजे हा डिसिजन घेतल्या घेतला गेलेला आहे माझ्या मते त्याच्यामुळे हा डिसिजन अचानक आल्यामुळे लोकांच्या मनात एक थोडीफार भीती निर्माण झाली असावी असं मला वाटतं की आता आपल्याला या नोटांचं करायचं काय आणि त्याच्यामुळे एक थोडीफार पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली आहे पण माझ्या मते कोणालाही याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही कारण सरकारने जाहीर केलेलं आहे की ह्या सगळ्या नोटांची पूर्णपणे व्हॅल्यू तुम्हाला मिळेल जेव्हा त्या बँकिंग चॅनलमधून रूट केल्या जातील तेव्हा त्याची पूर्णपणे व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे माझ्या मते कोणालाही चिंता करायचं तितकंसं कारण नाही वाक्य जेव्हा ह्या नोटा ज्या आहेत त्या आपल्याला नवीन नोटा मिळणार आहेत याचा एक आनंद आहे त्या नवीन नोटा मिळण्यापूर्वी ह्या आमच्याकडे असल्या जुन्या नोटांचं काय करायचं प्रश्न हाच आहे लोकांनी चिंता करण्यापेक्षा आपल्याकडच्या पाचशेच्या नोटा आणि हजारच्या नोटा या पन्नास दिवसांमध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण टाळून आणि पॅनिकी सिच्युएशन टाळून आपण बँकेमध्ये कशी जमा करू शकतो याचा आपण विचार करावा बहुतेकांची बँक खाती असतात ही शहरांमध्ये मी एक बँक कर्मचाऱ्यांचा नेता असल्यामुळे सांगू शकतो की आम्ही पस्तीस ते चाळीस टक्के लोकांपर्यंतच नागरिकांची बँक खाती उघडू शकलो त्या सव्वाशे कोटीच्या जनतेमध्ये चाळीस कोटी जनतेची जनते खाती आहेत की प्रत्येक नागरिकाचं खातं असावं हे बँकांचं उद्दिष्ट आहे आता या निमित्ताने ज्यांचं बँक खातं नाही त्यांनी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा वोटर कार्ड घेऊन जाऊन वाय सी नाम ज्याला म्हणतात ते खातं उघडावं आणि त्या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे जर कॅश असेल बरेचसे शेतकरी बंधू आहेत कष्टकरी बंधू आहेत मोलकर्णीसारख्या अनेक घरामध्ये काम करणारे आहेत डोमेस्टिक वर्कर्स किंवा आणखी बरेच असे लोक आहेत की ज्यांची बँक खाती नाही आहेत त्यांनी ते खातं उघडावं आणि आपले बँकिंग ट्रान्झॅक्शन करण्याची सवय लावावी हे आज एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने येईल समोर आणि ती करावी त्यांनी आणि बँकांनी या करता या सर्व जनतेला आजपर्यंत ती बँकिंग व्यवस्थेमध्ये आली नाही त्यांना बँकिंग व्यवस्थेमध्ये आणण्याची संधी समजून त्यांची अकाउंट उघडून घ्यावी काळजीपूर्वक उघडून घ्यावी मदतीच्या भावनेने उघडून घ्यावी हा एक भाग इथे सांगणं आवश्यक आहे आणि दुसरा भाग आपल्या नोटा बदलून घेण्याकरता आता अगदीच जे गरीब आहे खरोखरच त्यांना हजार आणि पाचशेच्या नोटांचा प्रश्न आहे त्यांनी ह्या गर्दीमध्ये काल आपण बघितलं सर्वांनी लाईन लावली सकाळी पहाटेपासून तर ती त्यांची खरोखर गरज होती म्हणून ते होते तर त्यांना नोट मिळेल की नाही अशी आशंका होती पण लोकांना नोट्या मिळाल्या कालच्या दिवसात नोटा मिळाल्या आणि त्या ठिकाणी नोट मिळू शकते ही वस्तुस्थ निर्माण झाली त्यामुळे आज किंवा उद्या अशी गर्दी दिसणार नाही या दृष्टीने हे जनजागृती आणि जनप्रबोधन अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं ज्यांची खाती नाहीत त्यांनी खाती उघडावी आणि ज्यांची खाती आहेत त्यांनी आपल्याकडच्या पाचशे आणि हजारच्या नोटा टाकाव्यात आता हा सगळा काळा पैसा आहे का सामान्यांकडे हा काळा पैसा सामान्यांकडे नाहीये त्यांना केवळ नोट बदलून देण्याचा प्रश्न आहे पण पंतप्रधानांनी जो उद्देश सांगितला तो काला धन याच्यावरती त्यांनी एक अटॅक केलेला आहे तो खरा पैसा बाहेरील की नाही त्याकरता पुढे आणखी एकतीस पर्यंतची मुदत आहे त्याकडे आपण नंतर वळू परंत आता सर्वसामान्य जनता काहीशी परेशान दिसते त्यांची परेशानी किंवा त्यांचा त्रस्तपणा दूर व्हावा म्हणून जनजागृतीच्या उद्देशाने त्यांनी आपलं चलन बदलून घ्यावं आणि त्यांना चलन बदलून त्यांची व्हॅल्यू पूर्णपणे मिळेल ती मग शंभरच्या नोटात मिळेल किंवा पन्नासच्या नोटात मिळेल किंवा दोन हजारच्या नोटात मिळेल हे निश्चितपणे बँकांनी व्यवस्था केली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांकडे परवा बँक बंद होती जेव्हा हे जाहीर झालं नऊ तारखेला बँक बंद यासाठी ठेवण्यात आली की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांमध्ये कॅश पाठवली रात्रभर बसून अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कामं केलेली आहेत फक्त या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असावी हा एक मुद्दा होता मनुष्यबळ असावं आणि नोट काउंटिंग मशीन आणि फेक नोट डिटेक्शन मशीन असावी ही अपेक्षा व्यक्त झाली संघटनांकडून त्याची पण बऱ्याचशा प्रमाणात पूर्तता झालेली था आहे आणि म्हणून पहिला दिवस जरी प्रचंड गर्दीचा असला तरी तो नीटपणे पार पाडलेला आहे दुसरा दिवस आज कंपेरेटिवली कमी गर्दी आहे पण लोकांच्या सेवेसाठी बँकांनी शनिवार पूर्ण दिवस रविवार पूर्ण दिवस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक अत्यंत चांगली भूमिका आहे की ती बँक लोकांसाठी चालू ठेवावी मिळेल yes, परंतु तो मिळत असताना लोकांनी सेवा द्यावी हा त्यातला उद्देश तो पूर्ण होईल आणि म्हणून पन्नास दिवसांमध्ये लोकांनी आपल्या बदलाव्यात पण त्यासाठी वाट बघायची गरज नाही गरिबांना तर त्या दृष्टीकडून प्रेक्षकांचे फोन भरपूर यायला लागलेत आपण त्यांचं प्राधान्य लोकांनी घाबरून जाता पैसे बदलण्यासाठी काय योजना हो, करायची बँकेच्या दाराची ते सव्वाशे लाख वरती बँका आहेत त्या ठिकाणी त्यांनी जावं भारत वावळ आपल्याशी आहे डोंबिवलीहून नमस्कार देश मोठ्या मोठ्या बद्दल सरकारने घेता निर्णय निश्चितपणे स्वागत आहे त्याबद्दल अभिनंदन माझे दोन प्रश्न आहेत की सरकारने ज्या चॅननी नोटा पाचशे आणि हजारच्या या चॅन्नामधून काढून टाकल्यात फक्त पाचशे आणि हजार नोटा काढण्याचा उद्देश काय आणि दुसरा प्रश्न असा आहे की अडीच लाखाच्या वर ज्यांच्याकडे पाचशे किंवा हजाराच्या जुन्या नोटा असतील तर त्या डिपॉझिट करू शकतात का त्याच्यानंतर त्याच्यावर टॅक्स बसू शकतो का यावर थोडी सविस्तर माहिती द्यावी धन्यवाद धन्यवाद भूषण सर आ, मी दुसरा प्रश्न आधी घेईन रिझर्व बँकेने जा, जारी केलेल्या नियमाप्रमाणे तुमच्याकडे ज्या काही नोटा असतील त्या पूर्णपणे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा करू शकता त्याच्यावरती कुठलंही अपर सेलिंग किंवा एक मॅक्झिमम लिमिट असं आम्ही ठेवलेलं नाहीये त्याच्यावरती टॅक्स बसू शकतो का हा माझ्या मते एका दुसऱ्या गव्हर्नमेंट एजन्सीचा प्रश्न आहे आणि तो त्यांनी त्यांनीच सोडवलेला जास्त योग्य आहे टॅक्स टॅक्सेशन हा ऍस्पेक्ट इन इन्कम टॅक्स यांनी बघायचा आहे तर त्यामुळे ह्याच्याबद्दलचा निर्णय ते ते ठरवू शकतील पाचशे आणि हजारच्या नोटा का माझ्या मते या याचं उत्तर पण आम्ही आधी जी इंट्रोडक्शन दिली त्याच्यामध्येच आहे की पाचशे आणि हजाराच्या नोटांमध्ये जास्तीत जास्त फेक इंडियन करन्सी नोट्स ज्याला आम्ही एफ आय सी एन असं म्हणतो तर त्या एफ आय सी एन नोट्स ज्या आहेत की त्या जास्ती प्रमाणात होत्या किंवा आहेत बरं पुन्हा त्याचा वापर बऱ्याचशा इलिगल गोष्टींकरता किंवा ब्लॅक मनी करता होत होत्या आणि त्यामुळेच सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने हा डिसिजन घेतलेला आहे यामध्ये विश्वास तुम्हाला काय सांगायचं हो निश्चितपणे मला सांगायचंय की एकूणच ज्या नोटा चलनामध्ये आहेत त्यात पाचशे आणि हजारच्या नोटा हे माझ्या माहितीप्रमाणे रफली पंच्याऐंशी ते शहाऐंशी टक्के आहेत बरं त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात चलनी नोटा आणि हाय डिनॉमिनेशनच्या आहेत कारण आपल्याकडे आहे सर्वात मोठी नोट ही एक हजारची आहे त्याच्या खोलखल पाचशे आहे आणि त्या समाजामध्ये मध्यमवर्गीयच नाही तर आपल्या घरातल्या मोलकणीच्या हातात पण आहे आणि सर्व इकॉनॉमीमध्ये आहे पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जर या देशामध्ये विदेशातून गुप्त मार्गाने जर ज्या संस्था आहेत आय एस आय सारख्या जे आपल्या देशाची अर्थव्यवस्था बेगडव पाहताहेत यांच्या जर नोटा कुठल्याही बॉर्डरहून येत असतील तर भारत सरकारने आणि आपल्या एजन्सीनी त्याची योग्य ती दखल घेतली आहे आणि म्हणून आजचा हा जो डिसिजन आहे तो त्यांना चेकमेट करण्याकरता की त्यांनी आपल्या देशाची चलन व्यवस्था बिघडवू नये म्हणून ताबडतोबीने नवीन नोटा प्रिंट करून घेऊन जुन्या नोटा रद्द करणं याला डिमॉनिटायझेशनची प्रक्रिया म्हणतात हे जे सरकारचं पाऊल आहे हे जे रिझर्व बँक ऑफ इंडियाचं पाऊल आहे हे अर्थव्यवस्थेमध्ये बदमाशी करणाऱ्या लोकांना चोख उत्तर आहे आणि म्हणून त्याला सर्जिकल स्ट्राईक असं जे म्हणण्यात आलं ते त्या दृष्टीने योग्य आहे आणि म्हणून त्याकरता पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि ताबडतोबीने लोकांमधून घबराट होऊ नये म्हणून मग पाचशेची पण नवीन नोट दोन हजारची नवीन नोट हे बाजारात आणून हा जो केआटीक किंवा एक प्रकारचं घबराटीचं वातावरण शत्रू राष्ट्र करू शकत होतं किंवा शत्रू राष्ट्रांमध्ये अनेक राष्ट्र एकच नव्हे त्यांना एक चोख उत्तर आहे आणि आपल्या लोकांमध्ये घाबराट होऊ नये म्हणून त्याची ताबडतोब बँकिंग यंत्रणांमधून ती नोट बदलून देण्याची व्यवस्था करणं हे कौशल्यपूर्ण काम गेल्या दोन दिवसात चालू आहे पन्नास दिवस हे चालू राहील त्यामुळे दोन्ही प्रश्नांची मी उत्तर दिली पाचशेची आणि हजारची नोट का बदलण्यात यावी आणि त्याची पर्यायी व्यवस्था सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांनी हे दोन्ही उद्देश नीटपणे समजावून घेऊन आपल्याला या आपली अर्थव्यवस्था ही दोषमुक्त किंवा जसं कॅन्सर झालेल्या माणसाला कॅन्सर हटवण्याचा एक प्रभावी मार्ग योजावा लागतो तसा हा प्रभावी मार्ग सरकारने अचानक जरी आणला असला तरी सर हा नेमका ने ने मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की आरबीआयचे भूषण सर आपल्याला सांगते की नेमके आता पैसे सामान्य माणसाने कशा पद्धतीने डिपॉझिट करावे आणि कशा पद्धतीने ते विथड्रॉ करावे त्याविषयी काही नियमावली नेमकी जी आपण आखलेली आहे त्याविषयी याच्याबद्दल मुळात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या तुमचं जे अकाउंट आहे तुमचं जे से सेव्हिंग अकाउंट आहे किंवा तुमचं करंट अकाउंट असेल त्या करंट अकाउंटमध्ये तुम्ही हे पैसे जमा करू शकता त्याच्यावरती कुठलेही बंधन नाही oh. कुठलीही लिमिट नाही hmm. परंतु कोणाला इमिजिएट पैशांची निकड असेल अशा माणसांनी काय करायचं तर अशा अशा वेळेला माणसांनी त्या नोटा काउंटरवरती कुठल्याही बँकेच्या काउंटरवरती म्हणजे ज्या भले त्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल किंवा नसेल तर अशा कुठल्याही बँकेच्या शाखेमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला अप टू रुपीज फोर थाउजंड चार हजारपर्यंत तुम्हाला त्या नोटा बदलून मिळू शकतील ही सुविधा तुम्हाला पुढचे पंधरा दिवस अवेलेबल असेल हे लिमिट नंतर वाढवायचं किंवा कमी करायचं त्याचा निर्णय नंतर घेतला जाईल पण प्लीज रिमेंबर कुठलीही बँक ब्रांच तुमचं अकाउंट तिथे असेल किंवा नसेल पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा ही सुविधा अवेलेबल तुम्हाला असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला कुठली एखादी बँक ब्रांच जवळ नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा सब पोस्ट ऑफिसमध्ये पण तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही त्या नोटा एक्सचेंज करू शकता तसेच तुमच्याकडे नोटा नाही आहेत पण तुम्हाला विड्रॉ करायचं आहेत अशा वेळेला तुम्ही काय काय करू शकता अशा वेळेला तुम्हाला ए टी एम आणि तुम्हाला नॉर्मल विड्रॉल स्लिप किंवा तुमचे चेक हे जे मार्ग आहेत ते तुम्हाला वापरू शकता सायमिल्टेनियसली जर तुमच्याकडे डेबिट दे कार्ड असेल किंवा तुमच्याकडे नेट बँकिंग फॅसिलिटी असेल ई एफ टी किंवा आर टी जी एस फॅसिलिटी असेल तर त्याच्या मार्गाने तुम्ही तुमचे व्यवहार रेग्युलर चालू ठेवू हो शकता त्यामुळे त्याच्या बाबतीत कोणालाही पॅनिक व्हायची गरज नाही की माझे व्यवहार कदाचित बंद होतील का तर असं नाही आहे फक्त जे कॅश ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्याबद्दल थोडीशी थोडीफार संदिग्धता राहील आणि सर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी त्याच्याबद्दल थोडे करेक्शन करतो की नॉट डीमोनेटायझेशन ऑफ फाय हंड्रेड अँड थाउजंड रुपी नोट्स इट इज डीमॉनिटाझेशन ऑफ ओल्ड डिझाईन नोट्स म्हणजे जे जुने डिझाईन्सचे पाचशे आणि हजाराच्या नोट्स आहेत त्याचंही डी मॉनिटायझेशन आहे पाचशेची नवीन नोट आलेली आहे बाजारामध्ये तर त्यामुळे फक्त तेवढाच फक्त एक बदल आहे की जुन्या डिझाईनची जी नोट्स होत्या पाचशे आणि हजाराच्या त्याचंच हे डिमॉनिटायझेशन आहे डिझाईनच आपण वेगळेपण आहे हे वेगळेपण आहे ते फक्त yes. डिझाईन चलनातून काढून घेण्यात आलेलं आहे पुढचा फोन आलेला आहे डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलत आहेत अंबरनाथहून हा नमस्कार मॅडम नमस्कार डॉक्टर माझे तीन प्रश्न आहेत हो पहिला प्रश्न असा आहे की वृत्तपत्रामध्ये असं वाचलंय की साधारणतः एखाद्या नोटाच्या बंडलमध्ये वीस नोटा जर बनावट आढळल्या तर ती त्या व्यक्तीला अटक होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातं त्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये थोडीशी भीती आहे तर त्याबाबत आपण काय सांगाल दुसरा प्रश्न असा आहे की पाचशे आणि एक हजार रुपयेच्या नोटा बंद केल्या आणि दोन हजार रुपयेची नोटा चालू करणार आहात तर त्यामुळं काळा पैसा जो कंट्रोल होणार आहे तर त्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन कराल म्हणजे दोन हजार रुपये नोट चालू करण्याचं कारण काय दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला काल आजच्या वृत्तपत्रामध्ये असं वाचलं की काही बँकेमध्ये पहिल्या दोन तासामध्येच नोटा संपल्या म्हणून तर त्या संबंधात तसे काही या पुढच्या वीस दिवसामध्ये किंवा पन्नास दिवसामध्ये ना धन्यवाद धन्यवाद नेमके प्रश्न आहेत मार्गदर्शन मिळेलच मी मग अशी म्हटलं तसं अर्थव्यवस्थेच्या क्षितिशावर एक नव्या पर्वाशी नांदीया होत आहे आणि या नांदीचे आपण सगळे साक्षीदार आहोत ते पर्व आपण सगळ्यात जाणतो नोटा बदल आणि चलनामध्ये नवीन नोटांचं आगमन नेमकं काय माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला उद्देशून मार्गदर्शन केलेलं आहे ते पटकन जाणून घेऊया बहनों और भाइयों देश को भ्रष्टाचार और काले धन रूपी दिमक से मुक्त कराने के लिए एक और सख्त कदम उठाना जरूरी हो गया है आपकी धनराशि आप ही की रहेगी आपको कोई चिंता करने की जरूरत नहीं है पांच सौ रुपये या एक हजार के पुराने नोटों को खाते में डालकर आप अपनी जरूरत के अनुसार फिर से निकाल सकते हैं केवल शुरू के दिनों में खाते में से धनराशि निकालने पर प्रतिदिन दस हजार रुपया और प्रति सप्ताह बीस हजार रुपये की सीमा तय की गई है ऐसा नए नोटों की उपलब्धता को ध्यान में रखते हुए किया गया है इस सीमा में आने वाले दिनों में वृद्धि कर दी जाएगी खाते में जमा करने की सुविधा के साथ साथ एक दूसरी सुविधा भी दी जा रही है 500 और 1000 रुपये के पुराने नोटों को नए एवं मान्य नोट के साथ 10 नवंबर से 30 दिसंबर तक आप किसी भी बैंक या प्रमुख और उप डाबकर हेड पोस्ट ऑफिस और सब पोस्ट ऑफिस के काउंटर से अपना पहचान पत्र जैसे कि आधार कार्ड मतदाता कार्ड यानी कि वोटर कार्ड पैन कार्ड सबूत के रूप में पेश करके आप नोट बदल सकते हैं प्रारंभ में 10 नवंबर से 24 नवंबर तक चार हजार रुपया तक के पुराने 500 एवं एक हजार रुपये के नोट बदले जा सकते हैं 15 दिनों के बाद यानी 25 नवंबर से चार हजार रुपये की सीमा में वृद्धि कर दी जाएगी ऐसे लोग जो इस समय सीमा के अंदर अर्थात 30 दिसंबर 2016 तक पुराने नोट किसी कारणवश अगर जमा नहीं कर पाए उनको 500 और 1000 हजार के पुराने नोट बदलने का एक आखिरी अवसर भी दिया जाएगा ऐसे लोग रिजर्व बैंक के निर्धारित ऑफिस में अपनी राशि एक घोषणा पत्र यानी डिक्लेरेशन फॉर्म के साथ 31 मार्च 2017 तक जमा करवा सकते हैं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सामान्य माणसाचा सा कष्टाचा सा प्रामाणिकपणे मिळालेला पैसा आहे तो कुठेही जाणार नाही त्या त्या व्यक्तीच्या संबंधिताच्याच खिशामध्ये जाणार आहे घावरून जायचं कारण नाही इतका आश्वासक शब्द माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला दिलेला आहे मग तरी सुद्धा या सगळ्या व्यवस्थेमध्ये वे, काय वेगवेगळे कंगोरे आहेत आणि यातले बारकावे काय आहेत ते टिपण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि विश्वास उटगेसर आणि भूषण लघाटे सर आपल्याला मार्गदर्शन करतात पुढचा फोन आलेला आहे तो घेऊया चटकन नमस्कार हॅलो बोला हां नमस्कार मी गिरीश आळेकर बोलतोय डोंबिवलीहून बोला गिरीश मला असं विचारायचं की दोन हजाराची नोट किंवा दोन हजाराच्या चलनामध्ये आत्ताच आणायची गरज होती का आणि दुसरी गोष्ट आजचा तात्कालिक प्रश्न असा आहे की लोअर डिनॉमिनेशन वीस पन्नास शंभरच्या नोटांची गरज आहे ती बँकेत मिळत नाहीये डायरेक्ट दोन हजारच्या नोटाच मिळत आहेत तर त्याबद्दल मला थोडस मार्गदर्शन हवं आहे धन्यवाद धन्यवाद मगाचेही तीन प्रश्न होते त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा या मुद्द्याकडे वळते की वीस पन्नास शंभर या नोटा न नो येता थेट दोन प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आहे कुठल्या नोटा चलनात असाव्यात आणि कुठल्या नोटा चलनात नसाव्यात कुठल्या नोटा किती काळ चलनात असाव्यात किंवा त्या नसाव्यात हा हा निर्णय संपूर्णपणे स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे आणि तो हा निर्णय वेळोवेळी वे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कन्सल्टेशनमध्ये ते घेत असतात तर त्यामुळे डेफिनेटली त्यांनी याचा काही ना काही विचार केला असावा आणि पुन्हा त्याने किती कारणं पण सांगितलेली आहेत की एक्झॅक्टली का जुन्या नोटा विड्रॉ करतायत नवीन नोटा का इंट्रोड्यूस केल्या जात आहेत तर त्यामुळे हा डिसिजन हा पूर्णपणे गवर्मेंट ऑफ इंडिया चा आहे इन कन्सल्टेशन विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तिने हा निर्णय घेतलेला आहे वीस पन्नास आणि बाकीच्या नोटा तुम्हाला मिळत आहेत ही अतिशय रास्त बाब आहे इनफॅक्ट त्याच्याच करता आम्ही रिझर्व बँकेने लोअर डिनॉमिनेशन एम्स असं म्हणतो एम्स डिस्पेन्सिंग लोअर डिनॉमिनेशन नोट्स अच्छा अशी एक अ, अ, स्कीम फ्लोट केलेली आहे ज्याच्यामध्ये बँका अशा असे काही एटीएम स्थापन करू शकतील आणि त्याला रिझर्व्ह बँकेच्या थ्रू आम्ही इन्सेंटिव्ह देऊ शकू ही नुकतीच स्कीम आम्ही लॉन्च केलेली आहे आणि असा आम्हाला विश्वास वाटतो की त्याच्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम लोकांना जे दहा वीस किंवा पन्नास आणि शंभर पर्टिक्युलरली या याचा तुम्हाला तुटवडा जाणवत असेल तर तेही तुम्हाला मिळतील काही दिवसांपूर्वीच दोन नोव्हेंबरलाच आम्ही आणखी एक असं सर्क्युलर इश्यू केलेलं आहे ज्याच्याद्वारे टेन पर्सेंट ऑफ द एटीएम्स इन द कंट्री दहा टक्के एटीएम्स नोट नेटवर्कच्या दहा टक्के एटीएम हे फक्त शंभराच्या नोटा तुम्हाला देतील म्हणजे ज्याला पाचशे हजार किंवा हजार आता नाही पण पाचशे किंवा दोन हजारच्या नोटा नको असतील आणि त्यांना शंभराच्या नोटा त्यांना मिळू शकतील तुम्हाला नको असतील तुम्ही अशा एटीएम्स मध्ये जा जिथे फक्त एक्सक्लुझिव्हली शंभराच्या नोटा तुम्हाला मिळू शकतील मिळतील अशा एटीएम मध्ये जा सोप्या भाषेत थोडक्यात थोडक्यात असच हा निर्णय घेतला आहे आणि कित्येक बँकांनी हा निर्णय आणायला सुरुवात केलेली आहे चांगली त्यामुळे माझ्या मते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्हाला डेफिनेटली याच्यातून बऱ्याच प्रमाणात सुटका मिळू शकेल म्हणजे एवढं खरंच घाबरून जायचं किंवा गोंधळात पडायचं कारण नाहीये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण अर्थतज्ञांच्या एका टीमने अभ्यासापूर्वक घेतलेल्या आहेत याचा विचार व्हायला नक्कीच नक्कीच विश्वास सर मगाशी जो प्रश्न आलेला होता त्यांनी असं म्हटलं होतं की दोन हजारच्या नोटा येणं हे अजून गैरमार्गाला वाव देण्यासारखं आहे असं काहीच त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता तुम्हाला काही त्याविषयी सांगायचंय मी पहिल्यांदाच एकदा असं बोललो की एकूण अर्थव्यवस्थेमध्ये किती चलनं असावीत त्याच्यामध्ये असं आढळलं की पाचशे आणि हजारच्या नोटा या पंच्याऐंशी टक्के आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या चलनाचा व्यवहार आहे जर त्या चलनाला जर जाली नोट किंवा फेक नोट तेवढ्याच मोठ्या प्रमाणात दुसरीकडून येत असतील तर त्याचा मुकाबला करणं आवश्यक आहे म्हणून जुन्या नोटा डिमॉरिटाईज करणं हा एक सर्जिकल स्ट्राईकचा भाग झाला आणि मग हे करत असताना हजारची नोट पण पुन्हा येणार आहे नवीन पाचशेची नोट पुन्हा नवीन येणार आहे आणि दोन हजारची नोट येणार आहे म्हणून जुन्या नोटा बदलून देण्याची यंत्रणा बँकांना करावी पाहिजे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची यंत्रणा उभी करायला पाहिजे आणि ते सरकार करत आहे त्याकरता हे पन्नास दिवसाचे प्रश्न आहेत म्हणून चलन बदलून मिळणं हा एक भाग आणि मोठं जे प्रमाण आहे पाचशे आणि हजारचं ते इव्हन आऊट करणं इव्हन आउट करणं या प्रक्रियेमध्ये भले दोन हजारची नोट पण येईल भले दहा वीस पन्नास शंभर पाचशेची पण पुन्हा येईल हे गव्हर्नमेंटने स्पष्ट केलं आणि त्याचा सुरळीत पुरवठा हा अॅक्रॉस द काउंटर आणि एटीएम मधून करणं ही गोष्ट आरबीआय करते एक प्रश्न मग जो होता कालच्या दिवसामध्ये काही बँकांमध्ये तुटवडा झाला कारण काल फार मोठी रश होती oh. त्यामुळे रिझर्व्ह बँका बँकांना करन्सीच्या मध्ये पैसे दिले आणि hmm. ते पैसे बँकांनी ओव्हरनाईट आपापल्या शाखांमध्ये पोहोचवले तर काही शाखांमध्ये प्रचंड गर्दी झाली पण संध्याकाळी चार ते मध्ये ते पैसे अपुरे पडले याचा अर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा बँकांकडे पैसे कमी नसायला पाग नाही संपूर्णपणे अर्थव्यवस्थेने पुरती जेवढे पैसे नोटा छापल्यात आणि त्या नोटा छापणं जे आहे ना हे मनमानी पद्धतीने होत नसतं जेवढं टन सोनं आपल्या देशात आहे ना त्याच्या प्रमाणामध्ये आपलं चलन किती असावं याचं प्रपोशन मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवतं आणि त्याच प्रमाणात नोटा छापून विदेशी संस्थांचा हस्तक्षेप अन्यायकारक जेव्हा आहे किंवा त्यांचा हेतू मोडून काढणं आणि लोकांना सेवा देणं असे दुहेरी उद्योग उद्देश उद्यो, रिझर्व्ह बँक ऑफिनी आरबीआयने आपल्या अर्ज सरकारने साध्य केलेत म्हणून ते फार महत्त्वाची कृती आहे आणि सेवा देणं याकरता बँकिंग सिस्टममध्ये पुढचे पन्नास दिवस आणि त्यानंतर तीन महिने सगळेजण कार्यरत असतील पण गोंधळण्याचं ना कारण नाहीये प्रत्येक गोष्टीला एक लॉजिक आहे रिझनिंग आहे आणि पॅनिक सिच्युएशन न करता लोकांनी अर्थसाक्षर व्हावं आणि बँकर मध्ये खाते उघडावे हे माझे सांगणे आहे पुढचा सा फोन आहे बी चक्रवर्ती आपल्याशी बोलतायत अंधेरी हुन नमस्कार हेलो सर नमस्कार मैडम हाँ सर नमस्कार मुझे आज नमस्कार। ये स्टेप जो है मुझे सर ने पीएम सर ने लिया है बहुत ही अच्छा लगा लेकिन आज सुबह में जो ऑब्जर्व किया है उसी से उसके हिसाब से लोग एटीएम में बहुत ही रश लगी हुई थी जी। लेकिन थोड़ी देर में ऑब्जर्व किया कि मशीन जमा करने की जो एटीएम मशीन था वो बंद हो गया है और ये से निकालने की मशीन भी पैसा निकाल के आ नहीं रहा था दैट इज द ऑब्जर्वेशन ओके तो आज इसके बारे में सर आप क्या बोलेंगे इतना ही पूछना था धन्यवाद पाचशे आणि दोन हजाराच्या नवीन नोटा चलनामध्ये आलेल्या आहेत नेमकं काय आहे या नोटांचं स्वरूप कशाप्रकारे आपल्याला या वापरामध्ये आणता येऊ शकेल त्याचबरोबर या डिझाईन कसं आहे याची सत्य सत्य या सगळ्याविषयी आपण जाणून घेत आहोत आजच्या सखी सह्याद्रीमध्ये त्या तत्पूर्वी माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला पैसे चलनामध्ये येत असताना वेगवेगळे मार्ग काय आहेत ज्याद्वारे आपण पैशाचा योग्य प्रकारे वापर करू शकतो आणि योग्य मार्गांनी वापर करू शकतो सगड़ा विषय महिला दिल्ली है, है मार्गदर्शन ऐकूया बहनों और भाइयों देश को भ्रष्टाचार और काले धन रूपी दिमक से मुक्त कराने के लिए एक और सख्त कदम उठाना जरूरी हो गया है मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि इस पूरी प्रक्रिया में नॉन कैश लेन देन में यानी चेक से पेमेंट हो डिमांड ड्राफ्ट से पेमेंट हो डेबिट या क्रेडिट कार्ड से पेमेंट हो अथवा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर में कोई रुकावट नहीं आएगी ये कारोबार पैसे चल पहले चलता था वैसा ही चालू रहेगा बहुत सा मुद्दा है ऐसा ही चालू रहेगा जिस तरह से हम पहले क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यूज करते थे नेम का, का है सर याच्यामुळे मुळात तुमची जी ट्र, नॉर्मल ट्रान्झॅक्शन्स आहेत जी इंटरनेट बँकिंगच्या थ्रू होत होती निफ्टी आहे आरटीजीएस आहे त्याच्यानंतर आय एम पी एस आहे इमिजिएट पेमेंट सिस्टीम आणि रिसेंटली लॉन्च झालेली आय आहे म्हणा किंवा मोबाईल बँकिंग आहे परत काही लोकांकडे मोबाईल वॉलेट सुद्धा आहेत तर ही जी ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्या थ्रू तुम्ही बरीचशी पेमेंट्स करू शकता किंवा बिल पेमेंट्स आहेत कोणाला कोणाला गॅसचं पेमेंट करू करायचं असतं कोणाला इलेक्ट्रिसिटीचं पेमेंट करायचं असतं तर तेव्हाला प्रत्येक वेळेला आपण बऱ्याचदा असं करतो की आपण कॅश विड्रॉ करतो आणि मग ती कॅश एका युटिलिटी बिल पेमेंटमध्ये आपण ते भरतो बीट म्हणजे इलेक्ट्रिसिटी पेमेंट असेल म्हणा वॉटर पेमेंट असेल किंवा टॅक्स पेमेंट असेल मोबाईल मोबाईलचं पेमेंट असेल तर असं कर करण्यापेक्षा हे जे चॅनल्स आहेत या चॅनल्सचा आपण आता जास्तीत जास्त वापर करू शकतो त्यामुळे जरी आपल्याकडे कॅश अवेलेबल नसली तरी आपले व्यवहार थांबायची गरज नाही पर्याय खूप उपलब्ध पर्याय खूप उपलब्ध पर्याय उपलब्ध आहेत अजूनही नवीन नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत त्याचा मात्र वापर आपण करतोय का हा विचार करायची गरज आहे आणि तो तसा करत नसू तर इट्स अबाउट टाइम की आपण त्याचा जास्तीत जास्त वापर करायला हवा कारण त्याच्यावरती कुठलीही तशी बंधनं नाही आहेत आणि तुम्हाला बँकिंग अवर्स त्याचं त्याचं रिस्ट्रिक्शन नाहीये असं नाही आहे की तुम्हाला आठ सकाळी आठ वाजता करायचं असेल ते करू शकता रात्री करायचं असेल तरी ही ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकता ॲट युअर कन्व्हिनियन्स तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता बरोबर आहे आवश्यकता आहे ते पर्यायांचा नीट सजग त्याने वापर व्हायला हवा योग्य पुढचा फोन आहे तो घेते आपल्याशी बोलतायत तरंग गायकवाड नमस्कार बोला येस बोला नांदेड बोलत आहेत हा माझा प्रश्न आहे की आपल्याला रिझर्व्ह बँकेनं दिलेला आहे की आपण एका दिवसामध्ये चार हजार रुपये एक्सचेंज करू शकता तर मला विचारायचं की एकाच दिवशी जर आपण मल्टीपल बँकेमध्ये जाऊन तीन चार वेळेस चार हजार एक्सचेंज करू शकतो का धन्यवाद काय सांगाल सर एका वेळेस चार हजार काढणं ही मुभा आहे त्यामुळे दर पाच कोणता जाऊन चार हजार काढले तर मग तुम्हाला तुमचा एक तर बॅलन्स असण्याचा प्रश्न आहे तुमच्या खात्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जर तेवढे पैसे असतील तर तुम्ही काढू शकता थेअरॉटिकली पण मग एकूण किती वेळा तुम्ही एटीएम कार्ड वापरू शकता याच्यावरती पण बंधन आहेत त्यामुळे हे परमिजेबल होणार नाही आणि मग त्या ठिकाणी आता जो नियम आहे की चोवीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही चारच हजार काढा नंतर तुम्हाला दहा हजार काढायला परवानगी मिळेल अदरवाईज तुमच्या ह्या एक्शनवरती नजर ठेवण्यात येईल अशा तऱ्हेचं कुठलं तरी वेगळा प्रकार तुम्ही केलात तर त्याच्यावरती निश्चितपणे नजर जाईल आणि म्हणून ते करू नये आणि पानिक रिॲक्शन देऊ नये याकरता चार हजार आणि दहा हजार याच्यासाठी तारखा नेमलेल्या आहेत त्या तारखांकडे लक्ष द्या हा त्यातला मुद्दा आहे विश्वास सर मगाशी पण अजून एक मुद्दा आला होता तो म्हणजे असं की एटीएम कार्ड सेंटर्स मधले पैसे संपल्याची पाठी लगेच बँकांच्या बाहेर झळकते आहे तो मगाशी चक्रवर्ती मॅडमचा मुद्दा होता तर अशा वेळी लोकांनी काय करावं खातेधारकांनी काय करावं मुंबई महानगराच्या आसपास एवढ्या शाखा आहेत तसंच दिल्ली महानगराच्या आसपास अनेक शाखा आहेत त्या ठिकाणी प्रचंड मोठी जी गर्दी झाली त्यामुळे त्या शाखेमध्ये जी कॅश त्या बँकेने त्या बँकेच्या हेडक्वार्टरने पाठवली होती त्यांच्या करन्सीचे ती संपणं एक स्वाभाविक गोष्ट आहे सुद्धा असं एक ते दहा तारखांमध्ये होत असतं मग अशा वेळेस त्या सब्लिकी करन्सीसमधून कॅश मागवायला एक अर्धा पाऊंड तास जातो कॅश मागवली जाते आणि मग त्यांच्या गरजा मागवल्या जातात काल सुद्धा अशा तऱ्हेच्या घटना घडल्या पण म्हणून पॅनिक होण्याचं कारण नाही त्या बँकेतले ते जे कोणी अधिकारी असतात ते सांगतात की आज एक्सचेंज ऑफ नोट्स होणार नाहीत तुम्हाला ठेवी डिपॉजिट जर करायचं असेल ते जरूर करा असं ते मार्गदर्शन करतात दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी सुद्धा उशिरा आठ पर्यंत बसून कॅश घेण्यात आलेली आहे नोटा बदलून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणी जरी कॅश उपलब्ध झाली नाही तर दुसऱ्या ठिकाणी कॅश उपलब्ध आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे पुन्हा पुन्हा सांगतो पॅनिक सिच्युएशन गोंधळाची परिस्थिती ही काही ठिकाणी असू शकते दुसरी गोष्ट अशा गोंधळाच्या वेळेस फेक नोटा देणारे लोक पुढे येतात त्यावेळेस त्यांच्या फेक नोटा तपासून घेण्याकरता फेक डिटेन्शिंग मशीन्स बँकांच्या कॅशेसने नीटपणे वापरायला पाहिजे आणि मगाशी एक प्रश्न आला होता शंभरातल्या वीस नोटा अशा आल्या असं काही घडतं का तर म्हणूनच फेक नोटा अशा मार्केटमध्ये पुढे आणून टाकणारे जे लोक असतात त्यांना चेकमेंट करण्याकरता बँकांच्या कॅशनी फेक नोटांचं मशीन बँकांकडे इन्सिस्ट करावं मागावं आणि त्याचा वापर काउंटरवरती नोट एक्सचेंज करताना नोट फायद करताना तोही मुद्दा आहे कारण का फेक नोट डिटेक्ट करणं जुन्या नोटांमधली हे आपलं कामच आहे खरं पुढचा फोन आहे नमस्कार प्रथमेश बोलतात आपल्याशी नमस्कार माझा प्रश्न असा आहे की जे लोक पर्यटकासाठी बाहेर पडले आहेत त्यांना इमिजिएट पेमेंट्स करायचे आहेत तर कॅश जे गाडी भाडा वगैरे असेल तर त्या लोकांनी कसं काही मॅनेज करावं धन्यवाद भूषण सर दोन दिवस झाले आपण वर्तमानपत्रांमध्ये बातम्या ऐकत आहोत की पर्यटक अमुक ठिकाणी अडकलेले आहे त्यांना प्रश्नचिन्ह आहे वगैरे वगैरे तर याविषयी यु right आर द राईट पर्सन टू गाईड मला मान्य आहे की दोन दिवस लोकांना त्रास झाला असेल पण माझ्या मते तो एक ट्रान्झिशन पिरियड होता तो ट्रान्झिशन पिरियड आता बऱ्यापैकी संपलेला आहे आणि आता बरेचसे ऑप्शन्स तुमच्याकडे असे अवेलेबल झालेले आहेत कालपासून बँक ब्रांचेस सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला नोट्स एक्सचेंज करणं किंवा अॅक्च्युअल विड्रॉ करणं हा हा एक ऑप्शन ओपन झाला बदल आणि पैसे काढून घेणं या दोन्हीसाठी पर्याय उपलब पर्याय उपलब्ध आहेत आज आजपासून बऱ्याच बँकांची एटीएम पण चालू होत आहेत त्यामुळे तुम्हाला जर एटीएम मधून जर पैसे विड्रॉ करू शकायचे असेल तर तेही तुम्ही करू शकणार आहात आणि अगेन सायमिलटेनियसली अदर ऑप्शन्स लाईक से एनईफटी आरटीजीएस आय हे आहेतच तर त्यामुळे माझ्या मते ह्या सगळ्यांचा जर तुम्ही वापर करू शकलात आ, तर नक्कीच तुम्ही तुमची टूर किंवा तुमची जी ट्रिप जी आहे ती कम्प्लीट करण्याकरता आवश्यक तेवढे पैसे नक्कीच जमवू शकाल असं मला वाटतं सर जेव्हा जनधन योजनेमध्ये सुद्धा काही लोकांची खाती आहेत त्यांनी काय करावं की फक्त जनधन योजनेमध्ये बँक खातं पण नाहीये पण जनधन योजनेमधलं खातं आहे त्यांना काय करताय त्यांनी त्यांना करता। सुद्धा हेच नियम जे लागू आहेत जे सर्वसामान्य कस्टमर्सना लागू आहेत ते कुठल्याही बँक ब्रांच मध्ये जाऊन त्यांनी त्यांचे जे एक्सचेंज व्यवहार जे काय ते करू शकतात त्याच्याबद्दल काहीही तसं रिस्ट्रिक्शन्स नाहीये बरोबर या बरोबरीने जो सतत मुद्दा आहे तो आहे की वेगवेगळ्या ठिकाणचे पैसे संपले आहेत उपलब्ध नाहीयेत आहेत याविषयी आरबीआयचे प्रतिनिधी म्हणून आपण काही मार्गदर्शन करू इच्छिता बिल well, या संदर्भात आ, अशी अशी एक सिच्युएशन आहे की ही एक अनप्रेसिडेंटेड right. सिच्युएशन आहे म्हणजे सर्वसामान्यपणेपणे अशी सिच्युएशन नाही उद्भवत नाही पण आता अशी सिच्युएशन आहे तर त्याच्याकरता टॅकल करण्याकरता कंटिन्युअस रेमिटन्सेस हे चालू आहेत आवश्यक त्या प्रमाणात शंभराच्या नोटा पण प्रोव्हाइड करणं चालू आहे प्लस पाचशेच्या नवीन नोटा आणि हजाराच्या नवीन नोटा पण आता वितरणात आणलेल्या आहेत दोन हजाराच्या नोटा सॉरी तर त्याही वितरणात आणलेल्या आहेत लोकांना ऑलरेडी त्या मिळायला सुद्धा सुरुवात झालेल्या आहे तर त्यामुळे त्या काही दिवसांचा प्रश्न हा डेफिनेटली आहे पण ओव्हर पिरियड ऑफ टाईम त्याचं नक्कीच सोल्युशन मिळेल आणि लोकांना इनफॅक्ट कालच मी इंटरनेटवरती बघितलं बऱ्याच लोकांना सेल्फी काढून घेताना बघितले की दोन हजारच्या नोटा आम्हाला मिळाल्या तर त्यामुळे मला वाटतं की ती एक फार मोर म्हणजे कम्फर्टेबल सिच्युएशन आहे की लोकांना आता नोटा मिळायला लागलेल्या आहेत काही ठिकाणी ही सिच्युएशन अजून आलेली नसेल पण काही दिवसात ही सिच्युएशन पण नॉर्मल व्हायला वेळ लागणार नाही तुम्ही या महत्वाचा मुद्दा नवीन नोटा ज्या आलेल्या आहेत त्या नवीन नोटा सत्य असत्यता याविषयी आपण काही सांगू इच्छिता आणि या नवीन नोटांची पारख याविषयी एकतर त्या बँकांमधनच आपल्याला सध्या घेणं आवश्यक आहे हे तर क्रमप्राप्त आहेच आहे पण या बरोबरीने एक थोडंसं औत्सुक्य आहे थोडीशी घेसाड घाई होती या सगळ्यामध्ये शांतपणे ह्या नोटा सत्य आहेत की नाही हे पारखायचं कसं ह्या नोटा पारखण्याकरता रिझर्व बँकेने आमच्या वेबसाईटवरती त्यातली वैशिष्ट्य काय आहे याची एक पूर्ण यादी दिलेली आहे तेव्हा माझ्या मते प्रत्येक माणसाने जर तुम्हाला कुतूहल असेल उत्सुक्य असेल किंवा तुम्हाला खरोखर व्हेरीफाय करायचं असेल से ही नोट खरी आहे किंवा काय आपल्याला मिळालेली तर डेफिनेटली तुम्ही ती सिक्युरिटी फीचर्स किंवा डिझाईन फीचर्स जे आहे जी, जी काय आहे ते तुम्ही बघू शकता बरं आत्ता तुम्हाला ह्या बँकातूनच मिळतात त्यामुळे तसा काहीच तुम्हाला शंका घ्यायला नाही नाहीये hmm. पण डेफिनेटली इन फ्युचर तुम्हाला तशी काही शंका आली तर माझ्या मते ही जी वैशिष्ट्य आहे डिझाईन फीचर्स आहेत ते डिझाईन फीचर्स तुम्ही बघू शकता ते तुम्ही लक्षात ठेवून तुम्ही त्या नोटीची पा पारख करू शकता बँकांमध्ये पण बऱ्याचदा आपण बघतो की ही डिझाईन फीचर्स जे आहेत नो युअर बँक नोट या नावाने आपण बरेचसे फीचर्स आपण बघतो तर ते फीचर्स माझ्या मते प्रत्येक माणसाने आता जाणणं आवश्यक आहे की त्याच्यामुळे हातात आलेली नोट ही खरोखर खरी आहे किंवा काय हे तुम्हाला ओळखता येऊ शकेल सर आता यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आरबीआय प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येते की काही मंडळी अशी आहेत की पर्यटन म्हणा किंवा काही कामास्त भारताच्या बाहेर आहेत आणि ती जवळपास सहा महिने कदाचित बाहेर असणारी काही मंडळी असू शकतील अशा वेळी त्यांच्यापाशी असलेली पाचशे अथवा हजाराच्या नोटा किंवा त्यांच्याकडे असलेले असले काही चलन या बाबतीमध्ये त्यांनी काय पावलं उचलावीत अशावेळे त्यासाठी भारतामध्ये येणं हे शक्यही नसू शकेल कदाचित अशा अशा वेळेला अशा वेळेला एखादा मनुष्य जर का, कामानिमित्त बाहेरच्या देशांमध्ये गेला असेल तर त्या नोटा जर त्याने भारतात पाठवायची हो व्यवस्था केली बरं तर त्याने डेजिग्नेट केलेल्या एखाद्या रिप्रेझेंटेट रिप्रेझेंटेटिव्हच्या थ्रू त्या नोटा डिपॉझिट करू शकतात किंवा त्या नोटा बदलूही जाऊ शकतात बरं आता भारतात पाठवण्याची व्यवस्था नेमकी कशी भारतात पाठवण्याची व्यवस्था मी कुड बी एक एखादा नातेवाईक असेल किंवा एखादा रिलेटिव्ह असेल किंवा एखादा फ्रेंड असेल त्यांच्या थ्रू तुम्ही पाठवल्यात तर तुम्हाला ती डेफिनेटली सुविधा तुम्हाला मिळू शकेल तीस डिसेंबरच्या नंतरही तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या सिलेक्ट ही फॅसिलिटी अव्हेलेबल असणार आहे त्यामुळे जरी इमिजिएट कोणाला कोणी बाहेर गावी असेल किंवा बाहेरच्या देशांमध्ये असेल आणि तुम्हाला परत येता येत नसेल तरी सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्हाला आणखी ही फॅसिलिटी तीन महिने अवेलेबल असणार आहे आणि या बरोबरीने एन आर आय एन आर ओ अकाउंट असलेली मंडळी आहेत त्यांना काही सांगायचं त्यांना त्यांना हे जे पैसे आहेत पाचशे किंवा हजाराच्या जुना नोटा त्या त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करू शकतात आणि तुम्हाला त्यांची पूर्णपणे रक्कम मिळू शकते सर विश्वास सर तुम्हाला काही सांगायचं आहे आता उत्तर दिलेलेच आहे की एक पुरेसा वेळ अशा लोकांकरता आहे की ते एकतर विदेशामध्ये भारतीय बँका आहेत त्या ठिकाणी ते कन्वर्ट करू शकतात करन्सी एक्सचेंज करू शकतात आणि काही इथे इथल्या त्यांच्या मित्रांकडे किंवा नेतेकडे अथॉरिटी लेटर देऊन तो प्रश्न सुटू शकतो हाच मुद्दा आपल्या भारतामधल्याही लोकांना एखाद्या व्यक्तीला हो। खातं आहे पण जाता येत नाहीये बँकेमध्ये वेळ नाहीये तर मग दुसऱ्या व्यक्तीला हो पाठवण्यामागे हो काय काय कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे होऊ शकतो ना अशाच पद्धतीने एक पॅन कार्ड आणि अधारिक कार्ड आणि वोटिंग कार्ड हे जे काही केवायसी नॉर्म्स आहेत ही जे डॉक्युमेंट घेऊन अशा तऱ्हेने खात्यात भरणं शक्य आहे हार्ड कॅश असेल तर ती अशा पद्धतीने डिपॉझिट करणं कठीण काही नाही आता कोणीही मनुष्य खात्यावर जाऊन पैसे टाकू शकतो किंवा नोट रिसिविंग मशीन जे आहेत त्या ठिकाणी पैसे डिपॉझिट त्या खात्यात करू शकतो ही सोय हो आहे भारतामध्ये तर हा प्रश्न येऊच शकत नाही विदेशामध्ये पण सुद्धा हे येऊ शकत नाही हा एक मुद्दा मला जे सांगायचं होतं जनजागृतीच्या संदर्भात की आत्ता देशामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही कॅश ओरिएंटेड इकॉनॉमी म्हणून ओळखली जात होती पंधरा वर्षात तंत्रज्ञानाने भारतीय बँकिंगचा चेहरा बदललेला आहे आणि आज दोन हजार सोळा साली असं चित्र आहे की प्लास्टिक मनी आणि टेक्नॉलॉजी ओरिएंटेड प्रॉडक्ट जे आहेत हे सत्तर टक्के ट्रान्झॅक्शन करतात ज्यांनी सांगितलं तसं मोबाईल बँकिंग आहे इंटरनेट बँकिंग आहे कोर बँकिंग सोल्युशन आहे सीटीएस आहे आणि ह्या सगळ्याच्या प्रकारामधून प्रत्यक्ष बँकेत न जाता बँकिंग करणं आणि कुठलाही एकही रुपया हातात न ठेवता सगळे व्यवहार करणं हे ऑल्टरनेटिव्ह चॅनल ज्याला म्हणतो त्यातून सत्तर टक्के ट्रान्झॅक्शन होतात त्यामुळे तीस टक्के जे कॅशचे व्यवहार मार्केटमध्ये जे होतात ते करणाऱ्या लोकांनी हळूहळू प्लास्टिक मनीचा वापर करावा आणि तो निर्धोकपणे करता येतो याकरता अशा तऱ्हेच्या गंभीर परिस्थिती जरी असल्या तरी भारतीय बँकिंग हे शंभर टक्के प्लास्टिक मनी किंवा डिजिटल बँकिंग करण्याच्या दिशेने आपण नेणं हे अंतिमता अर्थव्यवस्थेमध्ये बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा यावा या दृष्टीने फार आवश्यक आहे आणि मला वाटतं आता गेल्या दोन दिवसांमध्ये बँकांचे डिपॉझिट्स ज्या पद्धतीने वाढतायत तर एकतीस मार्चपर्यंत बँकांचे वाढलेले डिपॉझिट्स बँकांचे ताळेबंदाचे प्रश्न सोडवतील किंबहुना अर्थमंत्री जेटली यांच्या बजेटचे पण प्रश्न सोडवतील प्रश्न खोळावलेत मी पटकन वळते नमस्कार रामदास यांचा फोन आहे आपल्याला ते बोलतेत बोला जी हां हॅलो नमस्कार सर मला असं मी पेन्शनर आहे आणि माझं वय आता सदुसष्ट आहे मी हार्ट पेशंट आहे मी महिन्यातने एकदा पेन्शन काढायला जातो आणि चेकने पेमेंट काढतो माझं पेन्शन काढतो मग आता यावेळी मी माझ्या चेकवरती लिहिलेली अमाऊंट मला सगळी ऍट टाइम देतील का आम्ही ते वारंवार दा जाऊ शकत नाही बँकेमध्ये माझ्या घरापासून अर्धासावरती बँकची ब्रँच आहे माझ्या तर मग काय करायचं आम्ही लोकांनी पेन्शनर लोकांनी भूषण सर अनफॉर्च्युनेटली आत्ता आत्ताच्या नवीन नियमांप्रमाणे तुम्ही किती रक्कम काढू शकता याच्यावरती बंधनं आलेली आहेत एका दिवशी तुम्हाला दहा हजार रुपये मिळतील आणि एका आठवड्यामध्ये फक्त वीस हजार वीस हजार रुपये मिळतील अर्थात ही जी, जी बंधनं आहेत ही काही दिवसांपुरतीच आहेत काही दिवसांनी ही बंधनं डेफिनेटली रिलॅक्स होतील आणि तुम्हाला जास्ती पैसे काढता येतील तर त्यामुळे काही दिवसांचाच हा फक्त प्रश्न आहे आ, तुम्ही आता जेवढी रक्कम विड्रॉ करू शकत असाल तर ते तेवढी डेफिनेटली करा आणि तुम्ही तुमच्या कामाकरता वापरू शकता तुम्हाला काही त्यांना सांगायचं आहे स्पेसिफिकली त्यांना आणि वेगवेगळ्या प्रेक्षकांनाही काही सांगायचं स्पेसिफिकली आरबीआय या नात्याने एवढंच फक्त सांगू शक सांगू शकेन की अशी अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा अवेलेबल जी चॅनल्स आहेत भरपूर आपल्याकडे सध्या जी आहेत म्हणजे एक वीस वर्षापूर्वीची परिस्थिती बघित बघता आता आपल्याकडे डेफिनेटली दे जास्ती पेमेंट चॅनल्स अवेलेबल आहेत तेव्हा ती चॅनल्स ऑप्टिमली युटिलाइज व्हायला हवीत आपल्यापाशी ती अवेलेबल आहेत आप, आज आपल्याकडे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे घरी पीसी असतो इंटरनेट अवेलेबिलिटी आहे तेव्हा माझ्या मते त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन हे व्हायला हवं आणि ते जर केलं तर माझ्या मते बऱ्याचशा अशा संकटांमधून आपल्याला मार्ग पण त्याच्यातून निघू शकेल खरंय अधिक माहितीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी वेबसाईट आहे त्याचा पत्ता तुम्ही टिपून घ्या जो आपल्याला उपयुक्त आहे अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन आणि काही तुमचे प्रश्न असतील तर या ईमेल आय डीवरती पाठवा पब्लिक क्वेरी पी यू यू बी एल आय सी क्यू ई आर वाय ॲट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे बावीस साठ बावीस शून्य एक आणि बावीस साठ एकोणतीस चव्वेचाळीस बावीस साठ बावीस शून्य एक आणि बावीस साठ एकोणतीस चव्वेचाळीस आणि आरबीआयची वेबसाईट सुद्धा आहे या ठिकाणी जाऊन आपल्याला जी योग्य माहिती आहे ऑथेंटिक माहिती ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला इथे मिळू शकेल त्यामुळे कुठल्याही समाज माध्यमांमध्ये मा फिरणाऱ्या वेगवेगळ्या मेसेजेसवरती विश्वास न ठेवता काय योग्य अयोग्य आहे यासाठी ऑथेंटिक वेबसाईटला व्हिजिट द्या आणि तिथूनच सगळ्या गोष्टींची माहिती घ्या ही कळकळीची विनंती आहे आपल्या दोघांनाही काही लास्ट मिनिट संदेश काही द्यायचा आहे का बोला सर या देशामध्ये दे सव्वाशे कोटी जनता आहे आणि पस्तीसशे चाळीस कोटी नागरिकांची खाती आहेत किंबहुना प्रत्येक नागरिकाला बँकेची सर्व्हिस मिळावी आणि तो अधिकार असावा या दृष्टीने हा संपूर्ण बँकिंगचा व्यवहार सध्या कंडक्ट करण्यात येतो आणि आताच्या या परिस्थितीमध्ये ज्यांनी बँक खातं उघडलं नाही त्यांनी बँक खातं उघडावं आणि त्याचा आपला पैसा बँकांमध्ये आणावा तर तो, तो देशाच्या अर्थव्यवस्थेला उपयोगी पडेल आणि मग काळ्या पैशाच्या वरती पण हल्ला करता येईल आणि तुमच्या बतीचा योग्य वापर करता येईल याकरता एकूण बचत बँकिंग सिस्टमधे आणा आणि ऑल्टरनेटिव्ह चलन प्लास्टिक मनीचा अधिकाधिक वापर करा तंत्रज्ञानाचा वापर करा हा माझा सांगणं आहे नम्र निवेदन आहे भूषण सर मुद्रा प्रबंधक विभागामध्ये आपण कार्यरत आहात मुद्रेचा हा एवढा मोठा बदल होतो आहे आपण काय सांगू इच्छित आहे माझ्या मते कुठलेही बदल हा माझ्या मत इनिशियली लोकांना त्रासदायक ठरतो पण अनफॉर्च्युनेटली चेंज इज द न्यू कॉन्स्टंट इन धिस वर्ल्ड तर त्याच्यामुळे सामंजस्याने थोडासा धीराने हा बदल आपण स्वीकारायला हवा आणि नक्कीच त्याच्यावरती मार्ग आहेत ते मार्ग आपण अडॉप्ट केले पाहिजेत धन्यवाद महत्वाचा मुद्दा येतो मंडळी मंगे, की मुळात बदल हा कायम असतो आणि बदल हा परवलीचा शब्द आपल्या देशामध्ये आहे असं आपण म्हणत असताना एक मुद्दा कायम येतो की कष्टाचा पैसा हा वाया जाणार नाही जी नियमावली आरबीआयने आपल्याला विचारपूर्वक घालून दिलेली आहे त्याचं शांतपणे वाचन आणि शांतपणे ती अंमलात आणली पाहिजे वैयक्तिक प्रगती साधत असताना देशाची प्रगती ही ही तितकीच महत्वाची आहे या मुद्द्यांकडे सुद्धा आपण काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं मुळात जनजागृती व्हावी या सिच्युएशनला कुठल्याही परिस्थितीला यमान सामोरं जाणं हे महत्वाचं आहे अफवा पसरू देणार नाही आणि पसरणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आपण मान्यवर इथे आलात आणि माहिती दिलीत मनपूर्वक आभार मानते धन्यवाद नमस्कार